नमस्कार, मी मानसी भाऊसाहेब। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। नवी मुंबई इथं उभारल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दीपा पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दिनांक 10 जून रोजी ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यात भव्य मानवी साखळी तयार केली जाणार आहे। कोरोना नियमांचं पालन करून या मानवी साखळीत हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील यांनी दिली आहे। सर्वसामान्य माणसांसाठी आपल्या आयुष्याची 50-55 वर्ष खर्च केली। 12 बलुतेदारची पूर्वी संज्ञा होती, त्या 12 बलुतेदारांना न्याय मिळावा यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली। सिडको ज्यावेळेला कमी किंमत देत होती त्यावेळेला त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि जास्तीच्या दास्तान पाड्यावर जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये 5 शेतकरी हुतात्मे झाले। ही भावना रायगड, ठाणे आणि पालघर 3 जिल्ह्यांमध्ये आहे आणि सगळ्यांचं असं मत आहे की या विमानतळाला दीपा पाटलांचं नाव द्यावं। ही मागणी आम्ही सर्वदूर मांडीत आहोत आणि त्याला 100% यश येईल अशी खात्री आम्हाला वाटते। 10 तारखेला आम्ही सोशल डिस्टन्सिंग म्हणजे 8 फुटाचं अंतर 2 लोकांमध्ये राहील। कोणीही गडबड करणार नाही। हातामध्ये फलक, कोणाच्या हातामध्ये झेंडा, बॅनर असले तर छोटे बॅनर असतील आणि अशा पद्धतीने काटाकंत शिळपाटा 12 किलोमीटरवरती 6,000 माणसं उभी राहतील। शिळपाटा ते दहिसर चेक नाका 2,000 माणसं उभी राहतील। शिळपाटा ते भारत गिअर कंपनी 1,500 माणसं उभी राहतील। मलंगडाचा डोंगर ते चक्की नाका 3,500-4,000 माणसं उभी राहतील आणि बदलापूरला 1,000-2,000 माणसं उभी राहतील। कल्याण पश्चिमेला शिवाई चौक ते दुर्गाडी 1,000 माणसं उभी राहतील। टिटवाळ्याला टिटवाळा स्टेशन ते गणपती मंदिर 1,000 माणसं उभी राहतील आणि भिवंडी तालुक्याने ज्या काल रचना मी गेलो होतो मीटिंगला ते साधारणतः 8-10,000 माणसं रस्त्यावर येतील। नवी मुंबई इथे आंतरराष्ट्रीय विमानतळाची तयारी चालू आहे आणि या विमानतळाला आदरणीय या स्थानिक भूमीतील बहुजन समाजाचे नेते आदरणीय दीपा पाटील यांचं नाव देण्यामध्ये यावं अशा प्रकारची भूमिका आज सर्वांनीच घेतलेली आहे। ही आजच नाही घेतली तर मागच्या 10-12 वर्षापासून घेतलेली आहे आणि अशा प्रकारची भूमिका केंद्रामध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्ये सुद्धा केली, त्यांचे पत्रसुद्धा दिलेलं गेलेलं आहे आणि त्यांच्या दृष्टीने नाव देण्याबाबतीमध्ये या अनेक ठिकाणी मानवी साखळीचं रूपांतर करून महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्याकरता 10 तारखेला 10 वाजता कल्याण शिंद रोड असेल, तिकडे नेवाली भाग असेल, तिकडे चक्की नाका असेल, चिलपाटा ते दैसरमोरी असेल, भारत गेर असेल, अशा अनेक ठिकाणी मानवी साखळीचं शांततेत रूपाने कुठल्या प्रकारच्या नियमांचं भंग न करता ही मानवी साखळी उभारण्यात येणार आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं लक्ष वेधावा हा त्याच्यामधला हेतू आहे। हा शांततेच्या मार्गाने असणारा हा आंदोलन शासनाने याची दखल घ्यावी त्या दृष्टीने हा आंदोलन करण्यात येणार आहे। सर, अच्छा, बैठकीमध्ये शिवसेनेचे कोणतेही पदाधिकारी, कल्याण महापालिकेमध्ये सर्वात जास्त शिवसेनेचे पदाधिकारी आहे पण आपल्या समाजामध्ये पण आज बैठकात दिसलेली नाही, काय मूळ कारण? बरेचसे पदाधिकारी किंवा आम्हाला भेटतात आणि त्यांच्या बाबतीत दिवांच्या बाबतीमध्ये आत्मीयता आहे आणि त्यांचीसुद्धा भूमिका ही दीपा पाटलांचं नाव देण्यात यावं अशीच आहे। कदाचित त्यांच्यावरती कोणाचा प्रेशर आला असू शकतो म्हणून ते समोर येत नाही, परंतु एक मात्र निश्चित आम्ही बरेच ठिकाणी फिरतोय, बदलापूरपासून अंबरनाथपासून किंवा अनेक ठिकाणी तिथे शिवसेनेचे कार्यकर्ते आम्हाला भेटतात आणि आदरणीय देवाच्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये खूप मोठी अस्मिता आहे
ही अस्मिता तुम्ही जर बघितली असती तर कालच काही पनवेलमध्ये फेसबुक लाईव्ह झाला त्याच्यामध्ये 95% लोकांनी दिवांच्या नावाचा आग्रह धरला आणि त्याच्यातून सुद्धा त्या श्रेणीच्या लोकांनी किंवा नेत्यांनी याच्या लक्षात आणलं पाहिजे की बाबा रे ह्या लढ्यासाठी दिवांसाठी आपले शिवसेनेचे कार्यकर्तेसुद्धा आपल्या मदत करतील की नाही याची शंका त्यांच्या मनामध्ये येऊ शकतो अशी आम्हाला खात्री वाटते.